पाव किलो छोले आणले होते, ते मी सकाळी भिजवले आणि छोले स्वच्छ धुवून 8 तास भिजवले होते. तर 2-3 वेळा पाणी काढलं, आता मी ना वाफायला ठेवते. तर छोले डुबेपर्यंत पाणी टाकायचं, हा एवढंच. आणि मग गॅस चालू करते. गॅस आहे ना एकदम जास्त फास्ट नका ठेवत, मीडियम. तो शिट्टी वाजताना ना पाणी बाहेर येतो ना, पाणी बाहेर नाही येणार. आणि 1 चमचा मीठ टाकते वाजताना. आणि टाकण लावते. आणि कमीत कमी 7 ते 8 शिट्ट्या घेणार. आता हे छोले छान वाफलेले आहेत आणि ते थंड पण झाले, छान टाकतो वाफले. आता मी एका भांड्यात स्वच्छ भांड्यात आपल्याला ना आमच्या बिल्डिंगच्या खाली कंपाऊंड मध्ये ना देवी बसली आहे, त्या सगळ्या जे थोडं थोडं म्हणजे प्रसाद येतात म्हणून त्या देवीसाठी प्रसाद करते. मी करायचं आहे मला म्हणून ते चले प्रसाद करते. पाणी नको ना परत, सुके पाहिजे ना चणे म्हणून झाडाने काढून घेते. आता त्यामध्ये मी चणे छान वाफलेले आहे, त्याच्यामध्ये बघा मी फोंडीला घालणार आहे. मी एक मिरची घेतली आहे हिरवी, फोडणीसाठी मी घेतले बघा ती मोहरी, ही उडदाची डाळ, कढीपत्ता. कढीपत्ता जास्त घ्यायचा, ते छान येते चण्याला. आणि ही हिरवी मिरची एकच घेतली, काही प्रसादच आहे ना, तिखट पण नको लहान मुलं खाणार. आणि एक काश्मीरी मिरची घेतली आहे, त्याचे 2 तुकडे केलेत, 3-4. आणि कोथिंबीर आणि खोबरं मीठ, खोबरं घेतलं आहे किसलेलं आणि मीठ. आता आपण फोडणी करूया. आता फोडणी तयार करते, कढईत आपवायला ठेवते. त्यात आपल्याला ना खूप तेल टाकायचं नाही आहे, कमी तेलामध्ये करायचं आहे. कारण की ते चणे आहेत ना सुके एकदम प्रसाद येते, तेल हातामध्ये राहणार देताना मुलांचं. आणि जास्त तेल नाही टाकायचं, म्हणजे चमची अशी पण लहानच आहे. तुम्हाला काल सांगितले की 2-3 चमचे पुरे होतात असं टाकायचं. ते म्हणजे टाकायचं तेल तापलं जरा मोहरी जास्त टाकायची फोडणीला. मी एवढी मोहरी घेतली, एवढी मोहरी घेतली मी. तेल मला तापलेलं आहे, त्यात मी मोहरी टाकते. एवढी उडदाची डाळ आहे, सगळी टाकते, सगळी टाकते. आता मोहरीला पहिले तडतड होऊ दे, तडतड झाली ना मोहरी चांगली मग टाकायचं. आधी टाकायची नाही, मग उद्या डाळ जळते आणि मोहरी कच्ची जाते, म्हणून चांगली तडतड मिळायला पाहिजे मोहरी. मग मी टाकणार आहे उद्या डाळ टाकायच्या वेळी गॅस स्लो करायचा, ती करपून जाते ना उडदाची डाळ लवकर, आपली जास्त करपवायची नाही आहे तिला. पिंक कलर येईपर्यंत असं आला, पिंक कलर आलाय. आता त्यात टाकायच्या हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि हा सगळं कढीपत्ता टाकायचा. अजून घ्यायचं आणि चणे टाकायचे. आधी आपण हलवून घ्यायचं, नंतर मग खोबरं कढीपत्ता.
पत्ता खोबरं आणि कोथिंबीर टाकायचं आणि यांना चणे वापताना मी एक चमची मीठ टाकलं होतं म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही थोडं कमी टाकायचं थोडे अंडी असते चालतं खारट नको व्हायला तुम्ही अर्धी वाटी खोबरं टाकणार आहे टाकूया थोडी कोथिंबीर छान झालेत ना कळे पसरले मी त्या पसरलं साठी आहे काय चले सगळं मनापासून केलं ना देवाच्या स्वतःत पण छानच होतो मला कसं करायचं करायचं म्हणून करायचं नाही दोन मिनिटं ठेवायचं टाकायची जरूरत नाही आहे आणि गॅस स्लो करून टाकायचा कारण मीठ वगैरे लागलं पाहिजे ना आपलं छान सर दोन मिनिटं झालेत आता आपण हिरवा घालूया छान असं आणि गॅस बंद करू नये तेव्हा आपण कडधान्य लक्षात ठेवायचं कडधान्य कुठले तुम्ही वापरायला ठेवणार ना त्यात थोडं मीठ टाकायचं कारण की ना ते कडधान्याच्या आतमध्ये जायला पाहिजे मीठ ते आणणी आणि लागत नाही कडधान्य तेव्हा आपण छान दिसतंय लाल मिरची कढीपत्ता कढीपत्ता जास्त टाकायचं खूप छान लागतं कुठले जेव्हा तुम्हाला प्रसाद द्यायचा असेल ना असे छोले चणे तर प्रसाद द्या खूप छान आहे आणि नवरात्रीमध्ये जरूर तुम्ही करायचा हा प्रसाद खूप छान होतो हा प्रसाद जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका धन्यवाद